पण मिथुनाला सगळं झुकत माप आहे. इच्छिले तुके वेळा विधुरांनी षड्रसादि भक्षावे. इच्छिले तुके वेळा विधुरांनी षड्रसादि भक्षावे. नित्य एक मुक्त राहुनी विद्वांनी परी कदन्न लक्षावे. असं विदुर आणि विद्वांचं फरक दाखवलंय समाजातला. आणि त्याच्यानंतर विद्वांच्या दुस्थितीचं सुस्थितीमध्ये कसं रूपांतर करता येईल याचाही विचार केलाय. ही संपूर्ण कविता आर्या या वृत्तामध्ये येते. आता आर्या हे वृत्त किती अवघड आहे, मोरोपंतांचं वृत्त येते. तरी सुद्धा सावरकर त्याच्यामध्ये इतकी चमत्कृती करत असतात. एका ठिकाणी सावरकर म्हणतात, आपण फक्त शेवटच्या दोन अक्षरांकडे लक्ष देऊया या ओळीतल्या. युवती बरोबरीच्या पतीसह करीती विलास हास तिथे, पाहुनी विरह ज्वाला अधिकाधिक जाळी दुस्साहस तिथे. म्हणजे वरती हास तिथे आणि खाली दुस्साहस तिथे. आणि अशी चमत्कृती सावरकरांनी किती कडव्यांमध्ये केली, 52 कडव्यांमध्ये. कारण मुळात कविता 102 कडव्यांची, 102 कडव्यांची कविता सावरकर लिहितात वयाच्या 18 वर्षी. विषय इतका अवजड, त्याच्यामध्ये एवढ्या पद्धतीच्या चमत्कृती आणि त्यात सुद्धा आपला विषय पूर्णत्वानं मांडत. ही अशीच चमत्कृती त्यांनी आणखीन एका सप्तर्षी नावाच्या कवितेमध्ये केली. आणि विषय काय, कारागृहाधिपती अर्थात जेलर आलेला आहे त्यांना सांगायला. आणि काय सांगितलंय जेलरनी, तुम्हाला 50 वर्षाची शिक्षा झालेली आहे काळ्या पाण्याची. आता हे ऐकल्यानंतर आपली तर वाचाच बंद झाली असते. पण सावरकरांच्या वाणीला धुमारे फुटले. ते त्या जेलरला म्हणतात, वर्षे पन्नास की आहा वर्षे ध्वनी हा मजवरी जसा की पाऊस हा वर्षे. 50 वर्ष शिक्षा झाली हे कळल्यानंतर सावरकरांच्या मुखातनं कविता जन्माला येते. ते म्हणतात की माझा हा उत्साह पाहिल्यानंतर तो जेलर सुद्धा क्षणभर कासावीस झाला. पण मत वदनावरूनी हे स्मित श्रवणेन लेश मावळले, पण माझ्या चेहऱ्यावरनं ही स्मितरेषा ढळली नाही. आणि एवढंच नाही, मी त्यालाच विचारलं, 50 वर्ष मला शिक्षा ठोठावताय, 50 वर्ष तुमचं राज्य तरी चालणार आहे, कुठून येत आहे धैर्य? हे त्यांनी विचारलं. आश्चर्य वाटतं. आपण म्हणतोय सावरकरांच्या वाणीतली ताकद, सावरकरांच्या कवितेतली ताकद, पण खरं सांगायचं तर सावरकरांचं काव्य वाचल्या क्षणी कळत नाही. म्हणजे आपली पोचणे हो, आपण तेवढे नाही, ते वाचावं लागतं परत 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 परत. नारळासारखं त्यांचं काव्य. एकदा नारळ फुटला गोव्यातून, मी काय नारळाविषयी सांगायचं, एकदा नारळ फुटला की तो किती मऊ लुसलुशीत गोड पाणी, तसं सावरकरांचं काव्य. एकदा कळलं की आपल्याला त्यातनं फक्त आनंदच मिळतो. पण का सावरकरांचं काव्य इतकं कठोर आहे, पटकन वाचलं की लक्षात येत नाही, असं का? दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे सावरकरांचा स्वभाव. स यत स्वभाव कवी तस्य अनुरूपम तस्य काव्यम. कवीचा जसा स्वभाव असतो तसं कवीचं काव्य होतं. सावरकर हे पहिल्यापासूनच मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी वेळेपिसे झाले आणि म्हणून त्यांची कविता ही कठोर आहे. पण सावरकरांना कुठलाही पुरस्कार नकोय. त्यांचं काव्य हे जनरंजनासाठी किंवा मनोरंजनासाठी नव्हतं. कुणाचं रंजन त्यांना करायचं नव्हतं. त्यांच्या मनाला विषय भिडला की त्यांच्या मुखातनं काव्य बाहेर पडत होतं. प्रभाकर त्यांचा मुलगा गेला, एखाद्या वडिलांनी अर्थ किंकाळी ठोकली असती, पण सावरकरांच्या मुखातनं त्याच्यावरती एक सुंदरशी कविता जन्माला आली. इतकं सावरकरांचं कवितेवरचं प्रेम होत. सावरकरचं खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असतील तर सावरकरांची, जसं काका म्हणाले तसं, की सावरकरांची कविता समग्रतेनं वाचली पाहिजे. कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हटलंय की तुम्ही जर माझ्या कवितेशी बोलत असाल तर माझ्याशी बोलू नका. कारण माझ्या कवितेतच तुम्हाला मी सापडणार आहे पुरेसा. तसं सावरकर समजायचे असतील तर फक्त सावरकरांची कविताच. या कवितेवरती सावरकरांचं जीवापाड प्रेम. लंडनला सावरकर तुरुंगामध्ये असताना हाडं कोठवणारी थंडी पडली होती, तेव्हा सावरकरांचं एक विधान आहे. सावरकरांनी आपल्या कवितेला हात जोडले आहेत आणि म्हणाले आहेत की बाई ग, या थंडीनी माझं रक्त गोठलं तरी चालेल, पण माझं मन तू गोठू देऊ नकोस. हे कवितेला सांगितलंय. आणि तेव्हा त्यांना कवितेच्या दोन मूर्ती दिसल्या आहेत. एक मूर्ती कशी, नाचू कशी, कशी लोण्यासारखी. सावरकरांना कशाला आवडेल लोण्यासारखी मूर्ती. सावरकर म्हणतात, मूर्ती दुजीच ती जरी भयंकर तरी तीच मला हवी आहे. कारण आत्ता माझ्या देशामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मी गोड गुलाबी कथा लिहू शकत. इतकं सावरकरांचं आपल्या कवितेवरती प्रेम आहे.
त्यांनी लिहिलं होतं की प्लेगच्या साथीमध्ये वडिलांना सांगितलं होतं की माझं या प्लेगच्या साथीत काही बरं वाईट झालं तर माझ्या दोन कविता तेवढ्या प्रसिद्ध करा. अशा जातीनं कवी आणि कलावंत असणाऱ्या महाकवी सावरकरांना आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पुन्हा एकदा मनःपूर्वक वंदन करतो, मानवंदना देतो आणि ह्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यावरती ने मजसी ने परत मातृभूमीला या गाण्याचे दोन खडगे मारले. निर्विवाद निवडून आलेले निवड कसली त्यांची तिथे योजनाच केलेली आहे. त्यावेळेला सावरकरांनी सांगितलं होतं की लेखण्या तोडा, लेखण्या मोडा आणि बंदुकी हाती घ्या. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हे सांगतोय की लेखण्या मोडा आणि बंदुका हातामध्ये घ्या, याचा कुठलाही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. सावरकर हे वास्तववादी आहेत. सावरकर स्वतःच त्यांनी म्हटलंय की पुढच्या 10 वर्षांमध्ये एकही सॉनेट, एकही कविता जन्माला आली नाही तरी चालेल, पण माझ्या देशाचं आणि देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या शस्त्रधारी युवकांच्या डोळ्या जन्माला येण्याची गरज आहे. हे सावरकर आहे. कारण आता मी जर सुरक्षितच नाहीये तर मी कुठलीही कविता लिहिली तर त्याचा उपयोग काय. आणि म्हणून ते म्हणतात की लेखण्या मोडा आहे सांगायला ज्या लेखणीनं त्यांना आयुष्यभर साथ दिलेली आहे त्या लेखण्या मोडा म्हणण्याची ताकद त्याच्यातच असू शकते. कारण सावरकर हे खरे साहित्यिक आहेत. साहित्य या शब्दाची सुंदर व्याख्या जर कोणी केली असेल तर ती विनोबांनी केली. विनोबा म्हणाले साहित्य म्हणजे काय, जे सत्यासहित जातं ते साहित्य. त्यामुळे आत्ता माझ्या देशाचं सत्य परिस्थिती ही आहे तर तेव्हा माझं साहित्य काय असलं पाहिजे, बंदुकी हेच माझं साहित्य असलं पाहिजे. हे विचार सावरकरांचे आजही आपल्याला झेपणं अवघड आहे, पण सावरकरांनी ते अतिशय ठामपणे मांडलेले आहेत. शस्त्रगीतं त्यांनी लिहिलेली आहेत. प्रभात फेऱ्यांमध्ये शस्त्रगीतं सावरकरांची गायली जात होती असे उल्लेख आहेत. हे सगळं सावरकर आपल्याला सांगतात. रिफ्लेक्शन ऑफ ट्रुथ, मिरर ऑफ सोसायटी, हे सगळं सावरकरांच्या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.